नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित आपत्ती ह्यामधून संघर्ष करत आपल्या जीवनाचा यशस्वी प्रवास हा आपण हिमतीनं केला पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये निराश न होता हताश न होता आपण पुन्हा नव्यानं नवीन सुरुवात केली पाहिजे। ऐरोली में द लाइव डांस एकेडमी का उद्घाटन ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक के हाथों किया गया। आकाश पटनुरे एवं प्रेम बंसोड़े इन युवाओं द्वारा डांस एकेडमी की शुरुआत की गई है, जहां डांस, जुम्बा, सिंगिंग, फिटनेस, क्लासिक डांस, क्लासिक सिंगिंग, गिटार, तबला, कीबोर्ड, योगा आदि का प्रशिक्षण भी दिया जाएगा। उद्घाटन समारोह के बाद पत्रकारों से बात करते हुए संदीप नाइक ने आकाश एवं प्रेम को शुभकामनाएं दी। द लाइफ डांस एकेडमी रॉक ऑन यांच्या माध्यमातून आज या अकॅडमीचं उद्घाटन होत आहे। प्रेम बनसोडे, आकाश आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत यशस्वीरित्या या अकॅडमीचं आज लोकार्पण उद्घाटन आज यांच्या सर्वांच्या उपस्थितीत झालं आहे। मी आकाश आणि प्रेम यांना त्यांच्या अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी आणि त्यांच्या वाटचालीकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आगे उन्होंने ये भी कहा कि कोरोना काल में कई व्यवसाय बंद हो गए हैं, जिस कारण कई लोग हताश हो गए। ऐसे लोगों को संदीप नाइक ने संदेश देते हुए कहा कि जीवन में हताश एवं निराश ना होकर नई शुरुआत करें। जवळपास नवी मुंबई मध्ये 8 अकॅडमी ह्या युवकांच्या माध्यमातून चालवल्या जायच्या, त्या माध्यमातून निर्माण होणारा रोजगार वयगट 5 वर्षापासून तर 12 पासून तर मग पूर्ण 80 वर्षापर्यंतचे ह्या कलेशी जोडलेली लोक, मग गायनाशी असतील, नृत्याशी असतील, क्लासिकल आर्ट्सशी असतील, अशी सर्व लोक या अकॅडमीशी जोडली गेलेली। परंतु दुर्दैवानं करोनाची ह्या संपूर्ण जगामधली परिस्थिती, सगळीच कामं उद्योग बंद पडले आणि त्यामध्ये डान्स अकॅडमी आणि त्यामध्ये काम करणारी सर्व ही मंडळी, ही व्यावसायिक ही अडचणीमध्ये आली। परंतु आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित आपत्ती ह्यामधून संघर्ष करत आपल्या जीवनाचा यशस्वी प्रवास हा आपण हिमतीनं केला पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये निराश न होता हताश न होता आपण पुन्हा नव्यानं नवीन सुरुवात केली पाहिजे। आपल्याकडे असलेला अनुभव ह्या डान्सची, ह्या आर्टची, लोकांची असलेली गरज, ह्यांचे जुने सर्व या अकॅडमीशी जोडलेले सर्व विद्यार्थी, सर्व कलाकार ह्यांना पुन्हा एकत्र करण्याची जी जिद्द प्रेम बनसोडे आणि आकाशने दाखवली, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो। त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभे राहिलेला त्यांचा परिवार, त्यांचा मित्र परिवार, त्यांचे सदिच्छक यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। आगे उन्होंने ये भी कहा कि नृत्य के माध्यम से हमारे शरीर में सकारात्मक ऊर्जा प्रदान होती है, साथ ही डिसिप्लिन एवं कॉन्फिडेंस भी बढ़ता है। फक्त अकॅडमी नाही, या अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्टिस्टना एकत्र आणण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून केलं जातं। डान्स, गाणं ही एक आपल्या शरीरामध्ये असलेली एनर्जी, हिचं रूपांतर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। डान्सच्या माध्यमातून आपली पर्सनॅलिटी सुधारते, आपली एनर्जी आपण एका आर्ट फॉर्ममध्ये आपण व्यक्त करू शकतो, एक वेगळा कॉन्फिडन्स हा प्रत्येक घटकाला ह्या डान्सच्या माध्यमातून येत असतं। आपल्याबद्दल एक म्हणजे आपण काही करू शकतो
आपण चांगलं परफॉर्म करू शकतो, आपण डिसिप्लिनमध्ये राहू शकतो, आपण ऑडियन्सच्या समोर परफॉर्म करू शकतो, अशा प्रकारचा कॉन्फिडन्स हा त्या त्या आर्टिस्टच्या मध्ये या अकॅडमीच्या माध्यमातून निर्माण होतो. असेच अनेक चांगले विद्यार्थी ज्यांना वेगवेगळ्या कलाप्रकारांमध्ये इंटरेस्ट आहे असे सर्व ह्या अकॅडमीशी जोडले जावेत. नाईक परिवार अशा सर्व कलाकारांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.